YouTube वर BCN City News पाहण्यासाठी लाइक करा, सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। YouTube वर BCN City News पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ग्रीन पार्क, रामदासवाडी, रजा टावर, मॉडर्न रोड, पाटंगर रोड, बाजारपेठ पोलीस स्टेशन व भुसावळ शहरातील इतर भागामध्ये कंटेनमेंट झोन असलेल्या परिसरात पथसंचलन करण्यात आले। या पथसंचलनामध्ये भुसावळ पोलीस विभागाचे कर्मचारी अधिकारी हे सर्व यावेळी उपस्थित होते। या पथकामध्ये औरंगाबाद येथील SRP प्लाटून, SRP लेडीज प्लाटून यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी पोलीस विभागाच्या वतीने भुसावळ शहरातील जनतेला आवाहन करण्यात आले, गरज नसताना आपण बाहेर पडू नये, पोलिसांना सहकार्य करावे, त्याचप्रकारे कंटेनमेंट झोन ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सला त्याची तोडमोड करू नये, त्याला हात लावू नये, अन्यथा आपल्यावर गुन्हे नोंदवण्यात येतील, अशा प्रकारच्या सूचना व आवाहन भुसावळ पोलीस विभागाच्या वतीने नागरिकांना देण्यात आलेले आहे। त्याचप्रकारे भुसावळ शहरातील उस्मानिया कॉलनी या ठिकाणी काही नागरिकांनी कंटेनमेंट झोन उभारण्यात आलेल्या बॅरिकेड्सला तोडण्याचा प्रयत्न केला, अशा 70 नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी BCN City News ला दिली। या पथसंचलनामध्ये बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व निरीक्षक व तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि निरीक्षक व महिला पोलीस कर्मी देखील या याच्यामध्ये उपस्थित होत्या। यावेळी पथसंचलनादरम्यान नागरिकांना ठिकठिकाणी सूचना देखील देण्यात आल्या। तसेच यावेळी भुसावळ शहरातील काही कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या पॉझिटिव्ह परिवारातील सदस्य उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत असतील किंवा त्यांचे परिवार पुढे क्वारंटाईन करण्यात आलेले असेल अशांनी आपल्या घराला कुलूप लावल्यानंतर व बंद केल्यानंतर प्रशासनाला कळवावे व अन्यथा आपल्या स्थानिक नागरिकांना देखील सूचना द्याव्या, जेणेकरून नुकतीच झालेल्या चोरीच्या घटनेचे पुनर्होऊ नये याची खबरदारी घेता येईल। यावेळी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी गयानंद राठोड यांची BCN City News ला घेतलेली मुलाखत। आज गेल्या 3 महिन्यापासून पोलीस या ठिकाणी बंदोबस्त करते, वेळोवेळी लोकांना आवाहन पण करते, पण आज इतक्या मोठा फोसफाटा आणण्याची भुसावळकरांना वेळ आलेली आहे। या अनुषंगाने तुम्ही काय लोकांना मेसेज करू इच्छिता की आपल्याला कारवाई होऊ नये, किंवा लोकांना तुम्ही सहकार्य करावे? गेल्या 3 महिन्यापासून, 2.5 ते 3 महिन्यापासून देशामध्ये लॉकडाऊन आहे। काही नियम जरी शिथिल केलेले असतील तरीसुद्धा लॉकडाऊनची परिस्थिती भुसावळमध्ये आहेच, आणि कोरोना संदर्भात जर बोलायचं झालं तर कोरोनाचा आकडा भुसावळमध्ये 200 जास्त झालेला आहे आणि डेथ रेट हा महाराष्ट्रातच नाही तर जगामध्येही जास्त आहे, त्यामुळे भुसावळकरांनी सगळ्यात जास्त सतर्क असणं गरजेचं आहे। त्याचसाठी या लॉकडाऊनचं आणि सूचनांचं शासनाच्या ज्या वेगवेगळ्या सूचना आहेत महसूल प्रशासनाकडनं असतील, नगरपालिका प्रशासनाकडनं असतील आणि पोलीस प्रशासनाकडनं असतील, एकंदरीत ज्या सूचना दिलेल्या आहेत, जे नियम घालून दिलेले आहेत, त्या सूचनांची अंमलबजावणी होणं खूप गरजेचं आहे। जर आपल्याला कोरोनापासून वाचायचं असेल, आपल्याला आपली संख्या कोरोनाची कमी करायची असेल, शहर कोरोनामुक्त करायचं असेल तर सूचनांचं तंतोतंत पालन होणं गरजेचं आहे। जो कोणी लॉकडाऊनचं किंवा शासनाच्या नियमांचं उल्लंघन करेल त्याच्यावर नक्कीच कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। एवढा फोर्स तुम्ही बघत आहात, भुसावळमध्ये कायदा उल्लंघन करण्याचं प्रमाण जे आहे हे जास्त आहे, त्यासाठीच वरिष्ठांकडनं ही कायदेशीर पाऊल उचलण्यात गेलेलं आहे आणि आपल्याला SRPF ची एक कंपनी औरंगाबाद SRPF ग्रुपची मिळालेली आहे। आपल्याला 2 RCP, एक त्यामध्ये महिलांचं RCP प्लाटून आहे आणि एक पुरुषांचंही RCP प्लाटून आहे, त्यामुळे महिलांनीही विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, लहान मुलांनी, वृद्धांनी किंवा कोणीही विनाकारण घराच्या बाहेर पडल्यास त्याला कायद्याचा सामना करावा लागेल, कायद्याचा बडका त्याच्यावर उगारला जाईल। सगळ्या कंटेनमेंट झोनमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, प्लस काही स्ट्रायकिंग ठेवण्यात आलेला आहे, कंटिन्यू पेट्रोलिंग राहणार आहे, कंटेनमेंट झोनचं कोणीही उल्लंघन करणार नाही, कंटेनमेंट झोनच्या आत किंवा कंटेनमेंट झोनमधनं बाहेर कोणी येणार नाही। बॅरिकेडिंगला जर कोणी धक्का लावला किंवा बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर काल उस्मानिया कॉलनीमध्ये 70 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यातले 5-6 अटकही झालेले आहेत, बाकीच्यांच्या अटकेची कारवाई सुरू आहे। त्यामुळे कोणीही विनाकारण पोलिसांची उद्धत घालणार नाही किंवा बॅरिकेडिंगला धक्का लावणार नाही। नागरिकांना शिस्त लागणार नाही तोपर्यंत हा बंदोबस्त राहणार का?
100%. जोपर्यंत नियमांचं पालन होणार नाही तोपर्यंत बंदोबस्त असाच राहणार आहे आणि अजूनही कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सर, लोकांना तुम्ही म्हणता मास्क लावा मास्क लावा, लेकिन लोक मास्क लावत नाही. पोलिसाला पाहिला तर लोक मास्क लावत आहे. यासाठी आम्ही नगरपालिका प्रशासनासोबत आम्ही कठोर कारवाई करणार आहोत आणि कठोर पावलं उचलत आहोत. सर, आता कालची जी घटना समोर आली, 10 लाख चोरी झालेली, तो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होता, तो क्वारंटाईन, त्याची फॅमिली क्वारंटाईन होती, त्याच्या खालकाल चोरी झाली, याचा तपास पोलीस कशा पद्धतीने करते? त्याचा तपास सुरू आहे, वेळीच त्याची दखल घेतलेली आहे. श्वान पथक बोलवण्यात आलं होतं, फिंगरप्रिंट बोलवण्यात आले होते आणि त्याचा तपास सुरू आहे. पण असे अजून काही पेशंट होऊ शकतात ज्यांचे घर क्वारंटाईन असतील किंवा ते घरी लॉक असतील? सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की लोकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. याच्यामध्ये त्यांच्या घरामध्ये एवढी मोठी अमाऊंट होती, त्यांनी जर आपल्या नातेवाईकांना किंवा पोलिसांना जर याबाबत कळवलं होतं तर वेळीच त्याच्याबद्दल दक्षता घेता आली असती. परंतु हे दुर्दैव आहे की लोक आपल्यापर्यंत येत नाहीत किंवा लोक त्यांच्या नातेवाईकांना किंवा पोलिसांना याबद्दल माहिती देत नाहीत. असे काही लोक नसतील त्यांना तुम्ही काय मेसेज करू शकता? या लोकांना मला हे सांगायचं आहे की जर आपल्या घरामध्ये मौल्यवान वस्तू कुठल्या असतील तर ते आपण बँकेत ठेवावे, पैसा असेल तर बँकेत ठेवावा, किंवा कुठल्या मौल्यवान वस्तू असतील तर ते आपल्या लॉकरमध्ये ठेवावा किंवा सेफ कस्टडीमध्ये आपले नातेवाईक असतील किंवा इतर लोक असतील त्यांच्या ताब्यात ते देण्यात यावे.